आम्ही चुकीची माहिती सांगणार, कारण आणि हा ताळमेळ असणं खूप गरजेचं असतं. आणि शेवटी माणूस आहे, चुका होतात, चुकबोल द्यावी घ्यावी असं म्हटलं जातं. ज्योतिबा चषक 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला आयोजक, आपण स्वतः आहात आयोजन कमिटी टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कटिंगवाडी. थोडंसं फास्ट खेळा प्लीज मित्रांनो, आपण स्वतः आयोजक आहात, जास्त वेळ घेऊ नका. अगदी मस्तपैकी रमत गमत फलंदाजीसाठी चालले आहेत. तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण गार्डनमध्ये जातो गर्लफ्रेंड बरोबर, तेव्हा कसं एकदम आरामात असतं, तसं नाही चालत मैदानामध्ये. कारण क्रिकेट आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये ना तुम्हाला वेळ खूप महत्त्वाचा असतो, कारण क्रिकेटचा फॉर्मॅट छोटा झाला आहे परंतु क्रिकेट खूप मोठं झालंय. दोन षटकांची लढत लक्षात घ्या, दोन षटकांचा सामना. काळावडी संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुनील आले आहेत, आणि सलामीचे फलंदाज आघाडी राहुल कटिंग, संजय कटिंग. पहिला चेंडू हाफ वॉली होता, ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या दिशेने लागला, एक धाव पूर्ण केली जाईल, फाईन लेग आहे तैनात. एका धावेवर फलंदाजांना समाधान मानावं लागेल. मोर्या स्पोर्ट्स बेंगडेवाडी किसन मामा यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. पहिल्या चेंडूवर मात्र धावांचं खातं उघडलं जात आहे. संजय कटिंग संघाचा कर्णधार. कटिंगवाडी गावाबद्दल देखील आपण चर्चा करूया नक्कीच, कारण या गावचं आयोजन आहे पहिलं पर्व. संजय कटिंग हाफ ट्रॅकर चेंडू होता, हुकचा फटका, फाईन लेग दूरवर आहे, एकदा पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि दोन धावा मात्र घेण्यापासून त्यांना रोखू शकणार नाहीयेत. या दोन धावेने संजय कटिंग यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या राव फलकावर 3 धावा. अमेरी खोऱ्यातील अगदी 30 घरांचं गाव म्हणून कटिंगवाडीचा उल्लेख केला जाईल. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू हाताळला जातोय, डीप क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेग लॉंग लेगच्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न केला आहे संजय कटिंग, यांना स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. आणि इथे पहा, ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये डायरेक्ट हिट होतो इथे संजय कटिंग धावबाद स्वरूपात बाद होतील. आणि इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे, परंतु या स्पर्धेचा नियम आहे रिव्ह्यू नाहीये. हा पहा रिप्ले तुमच्या समोर, ज्या प्रकारे हा फटका सजवला फाईन लेग लॉंग लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, त्या क्षेत्ररक्षकाचं नाव कळायला सांगा प्लीज. विशाल गमे. आणि पहा डायरेक्ट हिट केलाय चेंडू अगदी फाईन लेग क्षेत्रामधून, कौतुक व्हायला पाहिजे त्या खेळाडूचं. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करता ना त्यावेळेस कौतुक होतं आणि साहजिक बाब आहे. संजय कटिंग संघाचे कर्णधार बाद झालेत. नवीन फलंदाज विक्रम कटिंग. या मामा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे, आपण देखील या. अगदी असं म्हटलं जातं मामा मराठीमध्ये, अति घाई संकटात नाही. आता इथे संघ संकटात गेलाय की स्वतः तर संकटात आलेत परंतु संघाला मात्र आता कशा प्रकारे नवीन फलंदाजीसाठी आलेत विक्रम कटिंग, चांगला खेळ करावा लागेल. तुमच्याकडे गुणवत्ता असणं ही वेगळी बाब आहे परंतु तुम्ही तुमच्या गुणवत्तेला साजेसा खेळ करता ही वेगळी बाब आहे. आणि हे क्रिकेट असो अथवा आयुष्य, तुम्ही तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार खेळ करावा लागतो, अन्यथा तुम्हाला लोक नावं ठेवायला वेळ लावत नाहीत, नावं ठेवतात. पुन्हा लेंथा चेंडू होता, फटका सजवलाय, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याआधी कवर्डला क्षेत्ररक्षक आलाय, गोल्डन डकचा शिकार विक्रम कटिंग, शून्यावर बाद. ज्या प्रकारे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कटिंगवाडी संघाचे दोन फलंदाज बाद झालेत, गोलंदाज सुनील यांना पहिल्या षटकामध्ये अगदी दोन धक्के दिले टीमला. आणि ज्या प्रकारे या सामन्यामध्ये गोलंदाजी केले सुनील यांनी त्यांना देखील माहित आहे महत्वाचा सामना आहे. नेक्स्ट मॅच कुसाईवाडी विपक्ष बिळाशी, श्री इलेव्हन कुसाईवाडी प्राऊड ऑफ स्वराज्य 32 शाळा मयूर गोरख पन्हाळकर इन ऍक्शन पाहायला मिळतील त्यांच्या विरोधात. बिळाशी संघ दोन्ही टीमचे कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा प्लीज. पहिल्या डावाखेर आपल्या नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीम लक्षात घ्या, कुसाईवाडी विपक्ष टीम बिळाशी,
इन एट नंबर फोर न्यू बैटर भरत खडिंग पहिला चेंडू आज खेळत असताना सफल होऊन खेळलेत अगदी या पदलालीचा चांगला वापर आणि चांगला ऑफ ड्राइव आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही पहिला चेंडू खेळता असा चेंडू ज्या वेळेला बॅटवरती येतो तुमचा आत्मविश्वास दुणावतो त्यांनी अगदी फटका खेळपट्टीवर खेळला परंतु पहा कॉमेंट्री बॉक्सपर्यंत त्याचा आवाज आला आणि हे क्रिकेट असतं आणि या गोष्टी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये खातं उघडलं पहिल्या चेंडूवर भरत टीमची धावसंख्या 5 वेगळ करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकले नाही चेंडू हवेत शतरक्षक वेगाने दूरवरून गेलेत परंतु निर्जन स्थळी चेंडू पडेल दोन धावा मात्र प्राप्त केल्याचा केल्या जातील दुहेरीचा प्रयत्न केला आहे त्यात मात्र यश प्राप्त होईल या दोन धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या 7-2 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खडिंगवाडी 7-2 अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी कर्णधाराने विश्वास दाखवला अक्षय यांच्यावर या अंतिम षटकामध्ये किती धावा केल्या जातील फलंदाजी स्ट्राईकवरती आहेत भरत खटिंग पहिला आज चेंडू अगदी या षटकातील हवेत खेळला शतरक्षक आहे काऊ कॉर्नरला एक धाव पूर्ण केली जाईल चेंडू मात्र हातातून निसटला दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये असं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतं त्या त्या वेळेला मात्र एकेरीचे रूपांतर दुहेरीमध्ये केलं जातं दोन धावीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली अर्थातच नऊ धावा 9 रन्स ऑन बोर्ड टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खटिंगवाडी फुल टॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय अगदी सुवर्ण संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही दुहेरीचा प्रयत्न या चेंडूवर देखील केलाय शतरक्षकाची अगदी परीक्षा आहे काऊ कॉर्नर मिडविकेटच्या शतरक्षकाची पहा अगदी सीमारेषा लगत आहेत 10-15 पावलं पुढे जाऊन धावत असताना अगदी शतरक्षण करावं लागतंय आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला परिस्थिती कशी असते क्रिकेटने आपल्याला हे शिकवलंय परिस्थिती कशी असतो तुम्हाला खेळ करावा लागतो मग उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या थंडी असू द्या पाऊस असू द्या मैदान ओलं असू द्या मैदान सुखं असू द्या तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम द्यायचे आहेत आणि हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय बैठक फटका खेळायचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर हलकासा लेग कटर प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातोय गोलंदाज अक्षय अगदी हा चेंडूचा रिप्ले पाहावा लागेल कारण ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला अगदी चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाच्या मनगटामध्ये 11-2 1.3 चेंडूंचा खेळ झालाय 3 चेंडूंचा खेळ शेष पहिल्या डावातील या 3 चेंडूवर दोन मोठे फटके आले 20 धावा जर पार झाल्या तर लढण्यापुरती धावसंख्या उभारता येईल का हा देखील एक कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू आणि बाटचा चांगलासा संपर्क होत नाहीये यस अगदी एक धाव मात्र प्राप्त केली जाईल एक सिंगल लिया टीमची धावसंख्या धावफलकावर 12 दोन चेंडू शेष 2-2 स्लॉटमध्ये होता चेंडू हवेत केला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे झेलची संधी असेल आणि कोणतीही चुकी करणार नाहीत फलंदाज झेल बाद अगदी गणेश पाटील गत सामन्यातील सामनावीर हा पहा आणि का मला पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि ज्या वेळेला तुम्ही झेल पकडता सर त्यावेळेला तुमची या चेंडूवर नजर असणं खूप महत्वाचं असतं तुमच्या शरीराचं संतुलन अगदी स्टेबल असावं लागतं म्हणजेच काय तर क्रिकेटमधल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला खूप काही शिकवतात मग ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटची सुरुवात करता तुमचे सिनियर असतील तुमचा कर्णधार असेल तुमचे मेंटर असतील तुमचे प्रशिक्षक असतील या गोष्टी तुम्हाला शिकवतात पण त्यात तुम्ही कितीही शिकता आणि किती अंमलात आणता हे तुमच्या स्वतःवर असतं कारण शिकवणारा किती मातबर असेल परंतु तुम्ही शिकणारे माठ असाल तर काय उपयोग आणि हे असतं 1-2 शेवटचा चेंडू शेष टीमची धावसंख्या धावफलकावर 12 धावा श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खटिंगवाडी संघाच्या फलंदाजांनी नाराज केलंय आपल्या समर्थकांना कारण ज्यावेळेला तुम्ही पहिला सामना जिंकता
संघाच्या गावच्या अपेक्षा वाढतात, कारण त्यांना देखील असं वाटतं की आपला संघ जिंकावा, पुढील फेरी जावा, आणि खेळणारे फक्त 11 असतात परंतु नजर संपूर्ण गावाची, संपूर्ण वाडीची तुमच्यावर असते. वन टू गो. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज अक्षय यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट प्लस वन, दोन धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या दोन धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 14-3. शेवटचा चेंडू शेष आहे आणि या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र 20 पर्यंत मजल मारेल आणि 20 धावसंख्या लढण्यापुरती असेल असं म्हणायला हरकत नाहीये. मोठा फटका यावा लागेल. शेवटच्या चेंडूवर आडव्या बाटे चेंडू हवेत खेळलाय. डिप स्कोरलेला क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले चेंडू त्यांना चकवून सीमारेषा ओलांडेल. अगदी ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, षटकार नाही परंतु चौकार आलाय. 18 धावांपर्यंत टीमने मजल मारले आणि 19 धावांचं लक्ष विजयासाठी टीम काळांवाडी. टीम काळांवाडी. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. श्री इलेव्हन कुसाईवाडी विपक्ष टीम बिळाशी. चला दोन्ही टीमचे कर्णधार त्वरित या. श्री इलेव्हन कुसाईवाडीचे कर्णधार आलेले आहेत टीम बिळाशी. यस, आयोजन कमिटी, चला आपण नाणेफेक करूया. कुलदैवत ज्योतिबाच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री ज्योतिबा चषक 2024 पहिलं पर्व. कटिंगवाडी गाव छोटं आहे परंतु स्पर्धा मोठी आहे आणि कौतुक व्हायला पाहिजे. का कौतुक करू नये? कारण भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 चे क्रीडांगण, क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबई आणि भूमिपुत्र मैदानामध्ये स्पर्धा भरवणं कित्येकांचं स्वप्न असतं. काहींचं स्वप्न पूर्ण होतं, काहींचं स्वप्न अधुरं राहतं, परंतु आज ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कटिंगवाडीचं स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण तुम्हाला एवढं चांगलं मैदान उपलब्ध खूप कमी वेळा होतं. मी तर म्हणेन तुम्हाला मैदान उपलब्धच नसतं काही काही वेळा, 6 महिने आधीच बुकिंग होत असते. परंतु आज मात्र या क्रीडांगणामध्ये ज्योतिबा चषक पहिल्या पर्वामध्ये कोण होईल मानकरी याची देखील उत्कंठा प्रेक्षकांना असेल. नाणेफेक जिंकले टीम बिळाशी. क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय. श्री इलेव्हन कुसाईवाडीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ही ती लढत देखील पाहण्यासारखी असेल. या सामन्याचा विचार केला तर 19 धावांचं लक्ष टीम काळामवाडी आणि 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना 19 धावांच्या रनचा पाठलाग करायचा आहे. अक्षय आणि त्यांच्या साथीला आहेत रघु. सरळ थोडस त्वरा करा प्लीज मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका कारण अजून आपल्याला एक संपूर्ण गट खेळवायचा आहे आणि वेळेचे निर्बंध देखील असतील. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही वेळ जर पाळाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि असं म्हटलं जातं मामा, जर तुम्ही वेळेची काळजी घ्याल तर वेळ तुमची काळजी घेतो. त्यामुळे वेळ तुम्हाला पाळावा लागतो. आयुष्य असं होतो क्रिकेट, तुम्हाला तुमच्या वेळेचा वापर करावा हे शिकावं लागतं. चला सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संजय कटिंग संघाचा कर्णधार आहे. आता कर्णधाराला आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल.
चला आयोजक आहात आपण थोडस फास्ट घ्या, स्वतः आयोजक आहात, वेळ नका घेऊ। पहिला चेंडू संजय खडिंग यांचा लोअर फुल टॉस आणि हा फुल टॉस चेंडूला भिरकावून दिले लॉन्ग लेग सीमारेषा पार वन बाउंस ओवर द रूप चौकार। संजय खडिंग यांचं स्वागत केलं या चौकाराने अक्षय यांनी। 19 धावांचं लक्ष आणि हा बाग ज्या प्रकारे फटका सजवला कॅमेरामॅन प्रणय, एका हातामध्ये ज्यूसचं ग्लास एका हातामध्ये कॅमेरा, आणि हे कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे कारण हे ओमसाई एमटीसीचे कॅमेरामॅन मात्र अत्यंत तरबेज चालक आणि किरण सरांच्या भाषेत चतुर आहेत। एखाद्याने जेवतात आणि एखाद्याने कॅमेरावर ते देखील टॉप क्लास क्वालिटी, आणि ही गोष्ट सगळ्यांना जमत नाही मामा। एखाद्याने तुम्ही जेवण करा एखाद्याने कॅमेरावर करा एवढं सोपं नसतं, परंतु त्या कॅमेरामॅनने ओमसाई एमटीसीच्या ज्या प्रकारचा कॅमेरावर असताना प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडतो कारण मैदानातलं चित्र न चित्र क्षण न क्षण टिपण्यामध्ये ते लोक वाकबगार आहेत आणि हातखंड आहे त्यांचा, आणि ते देखील त्यांनी या मेहनतीने परिश्रमाने कमवलंय। आणि या सजासजी तुम्हाला आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळत नाही, मेहनत करावी लागते। पदरलतेचा वापर करत असताना लोअर फुल टॉस चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन आहे, डीप लाय एकदा पूर्ण केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न केला आहे, यश प्राप्त झालं त्याच्यामध्ये। या दोन धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर, टीमची धावसंख्या 6। संजय खटिंग इथे मात्र त्यांनी संधी निर्माण केली आहे, जेलची संधी असेल, जेल पकडला जाईल का, इथे मात्र डोक्याला हात लावलाय, खराब क्षेत्ररक्षण। ज्या प्रकारे कवतामधून मार्ग काढत असताना झेल पकडण्याची संधी होती आणि चेंडू देखील अगदी त्यांच्या जवळपास होता, हा झेल होता की मॅच होती, आता येणारा काय सांगेल आपल्याला, हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे, लेट सी। इनसाइड आउट फटकं खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय, थंडम्याच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना या चेंडूवर देखील दोन धावा प्राप्त केल्या जातील। दोन धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचली आहे, 10 धावा। चार चेंडूचा खेळ अद्याप संपलाय, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 3 दुहेरी धावा आल्यात, म्हणजेच काय तर धावा फलक हालता ठेवलाय फलंदाज अक्षय। चांगला खेळ पदाच्या आतमध्ये अक्षय, हा फोली चेंडू होता, हुकचा फटका सजवला जातोय, गॅप मध्ये चेंडू वन बाउन्स, अगदी आहे का, हे दोन्ही पंच आता शहानिशा करतील कारण ज्या प्रकारचा हा फटका सजवला होता लॉंग लेग फाईन लेगच्या दरम्यान, इथे मात्र आता दोन्ही पंच शहानिशा करत असताना, परंतु हा नक्कीच चौकार अथवा षटकार असेल हे मात्र आपण ग्राह्य धरूया, परंतु चौकार की षटकार, येस नो चेंडूचा इशारा केला जातोय आणि पंच अगदी हा निर्णय देखील आपल्याला सांगायचा आहे, नो प्लस 4 चौकार। येस चौकार प्राप्त झालाय, 9 चेंडू म्हणजेच काय तर पुढील चेंडू असेल फ्री हिट, पंचांसह अगदी हेलिकॉप्टर फिरलंय, सुवर्ण संधी असेल अक्षय यांना। फ्रेडचा चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक अगदी एस्टा कव्हरला मागे धावत जात असताना दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, तेरीचा प्रयत्न करणार नाही आहेत कारण त्यांना देखील माहीत आहे या षटकामध्ये धावा आल्यात, आणि या दोन धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 पुढे जात असताना 17 धावा। आता मात्र विजयासाठी या दोन धावांची मात्र आवश्यकता, पहिल्या षटकामध्ये सामना अक्षयाने पूर्णपणे खुला केलाय, दोन धावेची गरज, इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चेंडू सीमारेषा नक्कीच ओलांडेल, इट्स अ ह्यूज हिट, फलंदाज अक्षय यांच्या बॅट मधून विजयाला गवसणी घालणारा विजयी भव, ज्योतिबा चषक षटकार। एका षटकामध्ये ज्या फलंदाजाने 23 धावा ठोकण्याचा विक्रम केलाय तोच या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अक्षय, कळमोडी गावचे खेळाडू होते या
प्ले ऑफ द मैच ऐसी मन करी अपन सामनावीरा पुरस्कार स्वीकार कराए। नेक्स्ट मैच टीम बेवाशी संघ नाणेफेक जिंक गोलंदाजी का निर्णय घेतलाय। जशी तो अपन शतरक्षण सजन घया प्लीज टीम बेवाशी जशी या सामन्याला होईल सुरुवात या आपण ऐकूया प्रवीण वंडुस्कर सरांना। धन्यवाद। येस कायमवाडी अभिनंदन टीम कायमवाडी या अक्षय आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केला जाईल। सामनावीरासाठी मेडल सौजन्य सागर कटिंग साहेब शंकर कटिंग साहेब यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला